खासदार नवनीत राणा काहीही बोलतात, आम्ही शिवसैनिक आहोत, आमची अक्कल गुडघ्यामध्ये असते, आम्ही काहीही करू शकतो, असा धमकीबाजा इशारा औरंगाबादचे शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी राणा दाम्पत्याला दिला आहे। आता सहन होत नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आमचे दैवत आहेत, त्यांना कोणी काही बोलले तर आम्ही सहन करणार नाही, असा इशाराही चंद्रकांत खैरे यांनी यावेळी दिला। बीडमध्ये शिवसैनिकांच्या मेळाव्यात बोलताना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी भाजपावर निशाणा साधला। चंद्रकांत खैरे यांनी नवनीत राणा यांचा एकेरी उल्लेख केला। त्या बाई काय होती, कोण होती हे मला सर्व माहीत आहे, आधी राष्ट्रवादीने सपोर्ट केला, आता भाजप सपोर्ट करीत आहे, या बाई म्हणजे पक्ष बदलणाऱ्या बाई असल्याची टीकाही खैरे यांनी यावेळी केली। गेले काही दिवस राणा दाम्पत्य आणि शिवसेना यांचा वाद सुरू आहे। मातोश्री परिसरात त्यांना हनुमान चालीसा पठण करण्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच पेटले होते। यानंतर 12 दिवस राणा दाम्पत्याला जेलची हवाही खावी लागली होती, मात्र यानंतरही शिवसेना आणि राणा यांच्यातील वाद संपताना दिसत नाही। आता चंद्रकांत खैरे यांच्या धमकीला राणा काय उत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। यानंतर 12 दिवस राणा दाम्पत्याला पुन्हा ही धमकी देण्यात आली आहे। लोकांना मिसगाईड करण्याचे काम भाजप आणि देवेंद्र फडणवीस हे करीत आहेत। भाजपकडून शिवसेनेवर खालच्या स्तरावर टीका केली जात आहे, भाजपची पातळी घसरल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शांतपणे काम करीत आहेत, मात्र हे लोक जिथे तिथे खोडा घालत आहेत, सरकारला काम करू देत नाही, असा टोलाही चंद्रकांत खैरे यांनी यावेळी लगावला। औरंगाबाद समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक। रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।